बाय द वे तुम्हाला एक फन फॅक्ट माहिती आहे का, म्हणजे लेफ्ट नी आहे ना, लेफ्ट नी आहे, तिथे बॉल लागला तर त्या मॅकडी आणि बर्गर किंग मध्ये काय चूज करायचे? आयपीएल चे तिकीट कन्फर्म झाले ते ओके. सो मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो लाईक लास्ट टू लास्टचा पण लास्ट की जर 150 लाईक्स आले तर मी क्लीन शेव करेल, बट 150 लाईक्स नाही आलेत म्हणून एक नॉर्मल शेप दिला माझ्या बियर्डला. ओके, सो हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी असा आधी इंट्रो द्यायचो मला आठवत आहे, मी आता असंच दिला. ओके, सो इट्स अराउंड 3 o'clock इन द आफ्टरनून आणि आता खूप जास्त भयानक वाली गर्मी होते. मी गुगलवरती चेक केलं तर आता टेम्परेचर आर ऑलमोस्ट 42 degrees होतं. तर मग ठीक आहे, आता मला जिमला जायचं आहे 4 वाजता. तर मग या लेट्स गो टू द जिम. इफ तुम्ही माझे खूप आधीपासूनचे सबस्क्रायबर असाल, लाईक आधीपासून माझे व्हिडिओज बघताय, तर तुम्हाला माहिती असेल की माझ्या खिडकीमध्ये आधी एक कारल्याची वेल होती, ती आता नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली गर्मीमुळे ती हे सुकली आणि झाली आता गेली. हे पण आता प्लांट सुकत आले, मला त्यांना पाणी द्यायला पाहिजे. बाय द वे तुम्हाला एक फन फॅक्ट माहिती आहे का, म्हणजे मी आय डोंट नो, मला पण आजच कळली, मी इंस्टाग्रामवरती वाचलं ते म्हणजे असं होतं की व्हॉट हॅपन्स वेन वी टॉक विथ प्लांट्स. अकॉर्डिंग टू द गार्डियन, स्मिथसोनियन अँड नासा शो दॅट माइल्ड व्हायब्रेशन्स इनक्रीज ग्रोथ इन प्लांट्स व्हाइल हार्शर स्ट्रॉंगर व्हायब्रेशन्स हॅव अ नेगेटिव्ह इफेक्ट. डॉक्टर हेस एक्सप्लेन्स. बेसिकली जेव्हा आपण प्लांट सोबत एक स्वीट लवली व्हॉइसमध्ये बोलतो तेव्हा ते त्यांच्या ग्रोथसाठी खूप इम्पॅक्ट चांगला पडतो त्यासाठी. आपण पण प्लांट्सला बोलू सबस्क्राईब. ऑल्सो याचे तुम्हाला सगळे खाली कबूतर वगैरे दिसत आहेत ना, ते सगळे वरती बसतात आणि मी त्यांच्यासाठी नेहमी नेहमी म्हणजे जेव्हा पण समर सीझन चालू होतो तेव्हा मी माझ्या खिडकीमध्ये असं एक भरून ठेवतो भांडे ज्यामध्ये पाणी असतं. आय होप सगळेच ही गोष्ट करतात, बट जर तुम्ही नसाल करत तर मग हे करायला नक्की सुरुवात करा. सो आता मी माझी कॉफी बनवतो आहे, कारण की कॉफी मी कधी कधी प्री वर्कआउट म्हणून घेतो, कारण की त्याच्याने खूप जास्त इम्पॅक्ट पडतो वर्कआउट करताना. ऑल्दो आज मी बॅक बायसेप मारणार आहे, बट स्टील एक मला वर्कआउट करायचं म्हणून कॉफी पितो आणि लगेच जिमला जायला निघतो. सो सी यू. हॅलो ओके, खूप दिवसानंतर मी आयुष आणि बच्चे एक साथ जिम करणार आहोत. बट एक असं झालेलं की आज सकाळी क्रिकेट खेळताना माझा जो लेफ्ट नी आहे ना, लेफ्ट नी ही, तिथे बॉल लागला तर त्यामुळे ना ती थोडीशी पेन होत होती, बट आता ऑल राईट आहे. आणि तशी मला बॅक बायसेप मारायचे. सो लेट्स गो. जस्ट नाव डन विथ द जिम. चांगली चांगला वर्कआउट सेशन झाला आज. खूप दिवसांनी आम्ही सगळे एक साथ वर्कआउट करत होतो, सो गप्पा पण खूप मारल्या आहेत. आणि आता असंच विचार केला की वर्कआउट नंतर असंच एक वॉकला जाऊया. सो आता घरी जाईल पटकन, फ्रेश होईल आणि लगेच खाली येईल वॉकला फ्रेंड्ससोबत. असंच एक इव्हनिंग वॉक पण होऊन जाईल आणि थोडीशी गर्मी पण कमी झाली म्हणून. मला या झाडावरती ना कैरी दिसते आणि पाडायचं मन झालंय, बट नाही पाडू शकत.
चीट डे. मला सांग आयुष, मॅकडे आणि बर्गर किंग मध्ये काय चूज करशील? बर्गर किंग. मी पण आज खाऊन मला असं वाटतं की बर्गर किंग एनी डे. मॅकडीचा बर्गर असा ओके ओके असतो, हा खूपच भारी आहे. Few minutes later. Okay, so just now आता घरी आलो, इट्स अराउंड 8:15 आणि आता मी आल्या कालच्या मॅचची हायलाइट्स बघत होतो, मुंबई वर्सेस पंजाब. त्यामध्ये खरंच बोलावं लागेल की मुंबईला थोडा आता स्ट्रगल होतोय भाई. आणि ऍज एव्हरी मुंबईकर मी पण मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. ऑल्सो त्यामध्ये एक चांगली न्यूज अशी झाली आहे, ती म्हणजे की माझे आयपीएलचे तिकीट्स कन्फर्म झाले. ते 30 एप्रिलला आपण मुंबई वर्सेस राजस्थान मॅच बघायला जाऊ, त्याचा पण ब्लॉग नक्की येणार आहे. सो मग पटापट सबस्क्राईब करून टाका. आणि तुम्हाला हा पण क्वेश्चन मला विचारायचा होता की बर्गर किंग आणि मॅकडीमध्ये तुम्हाला जास्त फेवरेट काय आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं जर तुम्ही ओपिनियन घ्यायला गेला तर मला बर्गर किंग जास्त आवडतं. सो या, आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल, थोडीशी मजा आली असेल. शॉर्ट व्हिडिओ होती ऑल दो, बट मी ट्राय करतोय की रेग्युलर व्हिडिओज टाकायला. सो या, ऑन दॅट नोट इज मी राज सायनिंग ऑफ. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, बी सेफ अँड बी हॅपी. 30 एप्रिलला चाललो आहे, सो सबस्क्राईब करून ठेवा, स्टे ट्यून्ड.